पुण्यामधल्या बालेवाडी क्रीडा संकुलात मिस्टर इंडिया स्पर्धा पार पडली. पिळदार शरीर असलेल्या अनेकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. रेल्वेच्या रामनिवासने या स्पर्धेत बाजी मारली. त्यानं महाराष्ट्राच्या सुमित जाधवला मागे टाकत या वर्षीचा मिस्टर इंडिया खिताब पटकावलाय. तर या स्पर्धेची मिस्टर इंडिया वुमन खिताब कांची आडवाणी हिनं पटकावलाय. इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशनच्या वतीनं पुण्याच्या बालेवाडीमध्ये 11व्या मिस्टर इंडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या प्रकारात आपल्या पेदार शरीरयष्टीचं सादरीकरण करण्यात आलं. वेगवेगळ्या चाचण्यातून जात रेल्वेच्या राम निवासने बाजी मारत मिस्टर इंडिया किताब पटकावला. हॅट्रिक साठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्राच्या सुमित जाधवनं त्याला कडवं आव्हान दिलं, पण राम निवासने अखेर बाजी मारली. या स्पर्धेचा मिस्टर इंडिया वुमन किताब कांची अडवाणीने पटकावला. 9 महिने से लगा हुआ हूँ नेशनल के प्रिपेयरिंग के लिए. एक भी दिन मेरा कोई मिस नहीं हुआ है. 9 महीने से मेरा सारा कंट्रोल पे. मैं लास्ट 2 ईयर से वर्ल्ड में ब्रॉन्ज मेडलिस्ट हूँ 2 बार, और मेरा नेक्स्ट सपना है कि मैं गोल्ड मेडल वर्ल्ड में लेके आऊँ इंडिया के. मैं बहुत खुश हूँ एंड आई हैव जस्ट बिगिन. ये सिर्फ शुरुआत है. मैं चाहूँगी मुझे देख के सारी फीमेल्स इंस्पायर हूँ. वी ऑल फीमेल्स आर स्ट्रांग एंड ब्यूटिफुल. आई वुड लाइक टू थैंक माई हस्बैंड फॉर बींग माई कॉन्स्टेंट सपोर्ट. महाराष्ट्र सपोर्ट्स मी सो मच. आई एम सो प्राउड दैट आई एम अ महाराष्ट्रियन गर्ल. पुण्यात जवळपास रात्री 2 पर्यंत चाललेल्या स्पर्धेला पुणेकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला. महिला स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कैलास पुरी, झी मीडिया, बालेवाडी, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.